आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओरडताय का प्लीज? जानू ऐकेल ना तर जीव घेईल ती माझा. आणि मला एक कळत नाही, मी माझं असं आलो तर ओरडायची काय गरज? आय मीन या घरात माझ्याशिवाय कोण येणार आहे असं? आई आल्या तर आता आपलं काय ठरलंय की 2 दिवस आपण एकमेकांपासून लांब राहायचं. 2 दिवस सही? सिरियसली? हो. इथे 2 मिनिटं मॅनेज होत नाही मला, माझ्या मला नाही होत आहे कंट्रोल. आय एम सॉरी. प्लीज 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 नका ना धावून जाईल. प्लीज प्लीज सर, कुणीतरी बघेल आणि कुणीतरी बघण्यापेक्षा गुरुजींनी काय सांगितलं लक्ष दे ना. गुरुजी काही सांगतात? ओके प्लीज. जा. आता काय टच थोडी करतोय मी तुम्हाला? मी आता बायकोकडे 2 दिवस बघणं पण अलाउड नाहीये मला. काय ग, तुझं तोंड का फुगलं एवढं? किचन मध्ये काय चाललंय हे कळलं ना तर तुमचंही तोंड फुगेल.
किचन मध्ये काय चाललंय? तुमच्या लाडक्या सुनेचा आणि लाडक्या लेकाचा रोमॅन्स सुरू आहे किचन मध्ये. व्हॉट? आता चांगलीच अब्दल घडेल या साईला. देवांश, येस आई, येस मी. मी इथेच तुमच्या पुढे उभा आहे, बोला ना. मी नाही, भैरवी मॅडम. आई, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुम्ही तिकडे जा ना प्लीज, तिकडे देवांश कुठे? सर, त्यांच्या रूम मध्ये असतील. तू दुसऱ्यांना मूर्ख बनवू शकत असतील, मला नाही. देवांश कुठे? अगं सांग ना, तोंड शिवलंय का तुझं? एक मिनिट, काय झालं ताई? बहिणी, तुझ्या सुनेने माझ्या शब्दाला तर कधी किंमत दिलीच नाही, आणि आता आता तुझ्याही शब्दाबाहेर जाऊ लागली. म्हणजे काय केलंय मी? मी तुला म्हंटल होत ना, ही देवांश पासून 2 मिनिटही लांब राहू शकणार नाही. काय बोलताय ताई तुम्ही? अहो सई इथे काम करते आणि देवांश असेल कुठेतरी त्याच्या खोलीत वगैरे. नाही, अजिबात नाही. आपण हिला जे करू नको असं सांगू ना, ते ही मुद्दाम करणार, ठरवून करणार. हिने देवांशला किचन मध्ये बोलवलं आणि मग त्याला मिठी मारली. काय? येस, तिच्या या अशा हलगलजीपणामुळे ना तिचं काही बरं वाईट झालं ना तर त्याने माझं काही घेणं देणं नाही. पण जर देवांशला काही झालं तर ताई, अहो का असं बोलताय? माझी खात्री आहे ताई असं कधीच वागणार नाही. तुम्हाला का असं वाटतंय? आई, मी तुम्हाला सगळं सांगते, ऐका माझं. ताई थांब, प्रत्येक वेळी तुला स्पष्टीकरण द्यायची अजिबात गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि ताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे देवांश जर इथे असेल तर तो आता इथे कुठेतरी असायला हवा ना. पण तो इथे कुठेच नाहीये, बघा ना. म्हणजे तुम्हाला दिसतोय का कुठे? देवा, देवा कुठेच रे तू? अरे बघ, हे बघ, आम्हाला कळलंय तू इथेच कुठेतरी आहेस ते. ये बाहेर बघू, ये बाहेर. कमावन देवांश, बाहेर ये. आम्हाला माहितीये यात तुझी काहीच चूक नाहीये. ये बाहेर. अरे बहिणी, बहिणी हसतेस काय तू? जरा गप. बहिणी गप्पा बस. देवांश, रूम मध्ये जा आणि हे सगळं क्लीन कर, जा. बहिणी हा काय करते? देवांश जा. नाही
भूत दिसत. आता खात्री पटली तुझी? शेवटी तुझ्या या सुनेने ऐकलंच नाही ना. आई मी खरंच सांगते, मी माझं काम करत होते, देवांश सर आले आणि वा बघतेस ना वहिनी, सगळं करून सरून सगळा दोष परत माझ्या मुलावर टाकते. नाही नाही मी खरंच सांगते, मी काम करत होते, देवांश सर आले आणि मी त्यांना म्हणाले सुद्धा की तुम्ही इथे थांबू नका, पण तोपर्यंत भैरवी मॅडम आले आणि म्हणून सर लपून बस. सई तू शांत रा, मी काही बोलले का तुला? तू तुझं काम कर ना, काय करतेस ते कर. वहिनी आता तुला दिसतंय हिची चूक आहे, पण तरी तू हिला काहीच बोलणार नाहीयेस का? ताई मला माहितीये सई माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही, आणि तिच्याकडून काही चूक झाली असती ना तर तिने स्वतःहून ती कबूल केली असती. देवांशचा तसाही गुरुजींच्या सांगण्यावर फारसा विश्वास नसतो, पण आपण त्याला सांगतो म्हणून तो सगळं करायला तयार होतो, आणि आज कदाचित त्याला राहावलं नसेल, म्हणजे त्याला वाटलं असेल सईला भेटावं म्हणून आला असेल तो, पण सई त्याला नक्कीच ये म्हणून सांगणार नाही. बाई ग मी खरंच काहीच केलं नाहीये. सई अग तू काही सांगू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुला स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाहीये, मला माहितीये तू काही नाही केलंस. ताईंकडे नको लक्ष देऊस ग. पण काय किती नुकसान केलं पिठाच. मी आवरते ना, मी आवरते. नको मी आवरते, तुम्ही जा. अग मी करते तुझी रिते. टेस्ट थोडी करतोय मी तुम्हाला, की आता बायकोकडे दोन दिवस बघणं पण अलाउड नाही आहे मला. देवांसाठी एवढी बुलेट हातावर घेतली पण त्याला त्याचा काहीच नाही. माझा जीव गेला असता आणि त्याचा जीव त्या सईमध्ये अडकलाय, फक्त तिला हक करायचंय त्याला. भैरवी मानस नाही तुझ्यात, कोणाच्याही रूम मध्ये येण्याआधी नॉक करून यायचं असतं, एवढी साधी अक्कल नाहीये तुला. माझी अक्कल काढण्यापेक्षा ना या घरात काय सुरू आहे त्याकडे लक्ष द्या जरा. व्हॉट डिड यू से? उलट उत्तर देतेस मला, आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढेन मी तुला. सॉरी पण तुम्ही माझ्या टोन कडे नाही इंटेन्शन कडे लक्ष द्या. मला आपली काळजी वाटली म्हणून तुम्हाला अलर्ट करायला आली. माझी काळजी करायची गरज नाही, मी माझे प्रॉब्लेम हँडल करायला समर्थ आहे. काय आहे प्रॉब्लेम तुमचा सांगा बरं. आपला एकच प्रॉब्लेम सई. तेच तर, ती फक्त एकच आपला प्रॉब्लेम नाहीये. खरात ती सगळ्यांशी गोड बोलून सगळ्यांना गोळात घेते, हे जर असंच चालत राहिलं तर आपल्याला जे करायचंय ते करणं मुश्किल होणार आहे. मॅम तिच्या सईला या घराबाहेर काढणं डिफिकल्ट होणार आहे. आणि तुम्ही नोटीस केलं का, ती सई या घरात परत आल्यापासून जानकी काकूंचा कॉन्फिडन्स किती वाढलाय. जानकी म्हणजे वाईनी, तिच्यात नाही एवढी हिंमत माझ्या समोर काही बोलायची. आता त्या हळू आवाजात बोलतात पण हळूहळू त्यांचाही आवाज वाढेल, मग तुम्हाला ते हँडल करणं ना डिफिकल्ट होणार आहे. मॅम असं होतं का? मला मी असं होऊ देणार नाही. मॅम आपल्याला आता गप्प बसून चालणार, काहीतरी तर नक्कीच करावं लागेल.
सई, तू हिसकावून घेतलेली माझी या घरातली जागा मी परत मिळवणारच. बहिणी, काहीही झालं तरी या घरातली माझी जागा मी तुला घेऊ देणार नाही. म्हणे सॉरी, आंघोळ केलीस का नीट? गेलं का पीठ सगळं बघू? हे बघ, कानात पीठ असून तसच आहे. अशी आंघोळ करतात का देवा? हा बघू इकडे बघ, धानरट कुठला. आय एम सॉरी, मला कळते तुझी अवस्था. गेले कितीतरी दिवस आपल्या घरात प्रॉब्लेम सुरू आहेत, त्यात तू सही पासून इतके दिवस लांब आहे. आता सगळं नीट झालंय, तुझी तब्येत ठणठणीत आहे, सई घरी परत आलीये, तरी तुला तिच्यापासून लांब राहावं लागतंय. तुला तिचा विरह सहन होत नाहीये ना? दिसतंय मला रे. पण हे बघ, फक्त दोनच दिवसांचा प्रश्न आहे. तुझा या सगळ्यावर विश्वास नाहीये ना? पण माझा आहे. प्लीज, माझ्यासाठी फक्त 2 दिवस हा विरह सहन कर, मग मी कधीच तुला सईपासून दूर करणार नाही. ऐकशील ना? गुड बॉय. अरे वा, नवऱ्याची आंघोळ झाली रे झाली की लगेच चहा हजर. असं प्रेम पाहिजे. चहा पिऊन द्या. सई, अगं तुझं मत विचारलंच नाही मी. कसलं मत? ह्या सगळ्याबद्दल तुला काय वाटत हे विचारलंच नाही ग बाळा. आई, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला नाही कळलं. गुरुजींनी आता जे काही सांगितलं, म्हणजे तुम्हा दोघांना 2 दिवस एकमेकांपासून लांब राहावं लागणार आहे. गुरुजींनी जे सांगितलं ते आमच्या भल्यासाठी सांगितलंय ना, मग पाळू आम्ही ते सगळं. तुला पटतंय हे सगळं? मी माझी मत तुझ्यावर थोपत नाहीये ना सई? नाही आई. खूप बरं वाटलं मला. मग तू असं कर, आज तू माझ्याच रूम मध्ये झोप. तसेही हे बाहेरगावी गेलेत, मी एकटीच आहे खोलीत. ये